जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कुडाळ पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार मिळाल्याने सोमवारी कुडाळ गांधी चौक ते पंचायत समिती पर्यंत जल्लोषी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी हा पुरस्कार मुंबईत प्रदान केल्यावर पंचायत समितीची ही टीम सोमवारी कुडाळ मध्ये दाखल झाली. त्यानंतर हा जल्लोष करण्यात आला. कुडाळ पंचायत समितीला यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्यानंतर सोमवारी कुडाळ येथे जल्लोषात मिरवणूक काढून विजय साजरा केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, संजय पडते, अमरसेन सावंत, नागेंद्र परब, बीडीओ विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ पंचायत समितीला मिळालेला पुरस्कार ही एक अभिमानास्पद बाब आहे. येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे हे श्रेय आहे. परंतु ज्या या पुरस्कारचे खऱ्या अर्थाने कोण पुरस्कारकर्ते खऱ्या अर्थाने कोण मागणारे असतील तर ते पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वर्ग आहेत आणि त्यांचा आपण कर्मचारी वर्गाचा त्याचबरोबर या पंचायत समितीत असलेले सर्व कर्मचाऱ्यांवर सुद्धा या पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी गुणवंत पुरस्कार मिळाला. खरं तर गटविकास अधिकाऱ्यांना यावर्षी पुरस्कारच मिळत आहे. हा गुणवंत पुरस्कार मिळाला आणि 8 दिवसापूर्वीच आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेले आहे एका नाटकाला या ठिकाणी त्यांना लेखकाचा पहिला पुरस्कार या ठिकाणी राज्यात मिळाला. त्यांचा पण त्या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी मीच त्यांना दिला होता आणि पुन्हा एकदा त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि या पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्यतः सामान्य लोकांना चांगल्या योजना मिळवते शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ सामान्यतः सामान्य लोकांना मिळू दे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. बरोबर, मी पंचायत समिती जेव्हा सभापतींनी मी त्यात घेतला होता तेव्हा विजय चव्हाण साहेबांनी देवगडच्या पंचायत समितीत मध्ये भाग घेतला. त्यांच्या आदर्श ठेवून मला माझ्या पण म्हणून होतं की माझी पंचायत समिती कुठे माझी पण पंचायत समिती विभागात राज्यात नंबर आला पाहिजे या दृष्टीवर मी काम करत होतो आणि सर्व माझे पंचायत समिती खाते प्रमुख आणि सगळ्यांना एक मीटिंग घेऊन सर्व मला भविष्यात कसे पंचायत समिती करायचे या दृष्टीकोनात मी काम करत होतो. खरोखर मला जून महिन्यामध्ये विजय चव्हाणची साथ मिळाली. खरोखर विजय चव्हाण एक गुणवंत अधिकारी आहेत त्यांनी खरोखर आपला या पंचायत समिती वरच्या नेत्यासाठी प्रयत्न केला. खरोखर मी आमच्या सर्व विभागाचे खाते प्रमुख आमचे जेमे साहेब असतील, आनंद कुंभार साहेब असतील, आमचे याला गेले आपले पाने साहेब असतील आणि सर्व माझ्या पंचायत समितीचे आपले कांबळे साहेब PMO सगळे खाते प्रमुख यांनी अतिशय मेहनत घेऊन चांगल्या प्रकारचं मार्क कसे वाढवायचे आणि कसे आपला आपण यशवंत पंचायतमध्ये अर्ध्या मार्कांना जाऊ शकतो खरोखर आमचे खरोखर चांगलं काम केलं आमच्या सगळे खाते प्रमुख यांचं खरोखर अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला सर्व पंचायत समिती सदस्य आणि आमच्या आमदार महोदय उपस्थित आहे त्यावर खरं आमदार साहेबांचा आभार मानतो. खरोखरच सर्वांनी चांगलं योगदान केलं. आता या वर्षी पण आपण पंचायत समिती अभियानमध्ये भाग घेतोय. मी निश्चितच एक नंबरचं बक्षीस मिळू मी सगळ्यांच्या साथ आम्हाला अपेक्षित आहे. आणि या वर्षी आम्ही पंचायत राजमध्ये एक नंबर 100% काढणार आहे कारण एकाच एक अर्ध्या मार्गाने आमचा गेलेला आहे आणि तो प्रथम क्रमांक या वर्षी आम्ही आणू अशी आशा व्यक्त करतो. आणि मित्र आहे सभापती आमचे आमदार साहेबांनी मला कुडाळमध्ये येण्याची संधी दिली त्या माध्यमातून कुडाळ तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये काहीतरी करता आलं याचा खूप समाधान आहे. आणि योगायोग आहे की मी कुडाळ तालुक्यात माझ्या तालुक्यात आल्याच्या नंतरच महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी 2018 हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार पण मला मिळाला आहे. तो खऱ्या अर्थानं तुमचा आहे आणि हा पंचायत समितीला जो पुरस्कार मिळाला आहे तो कुडाळ तालुक्यातल्या तमाम जनतेचा आहे असं मी समजतो आणि तो सगळ्या जनतेला अर्पित करतोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मुंबईला सगळ्यांना नेणं शक्य नव्हतं
कारण आपण सगळे तर याला इच्छुक होता पण सगळ्यांनी नाही शक्य होतं. राज्यपालाचा कार्यक्रम होता पण हा आनंद तुमच्या सोबत शेअर करावा, तुमच्या सोबत वाटावा म्हणजे आणि एकत्र आनंद साजरा करावा म्हणून आपल्याला आज या ठिकाणी बोलवले. आपण सगळेजण आमच्या अकलवते होऊन आलात, उन्हातून सगळेजण गेले 2 किलोमीटर फिरतात चालतात, रामाची परवा केली नाही. खरंच तुमचा आनंद हा आम्हाला बळ देणार आहे, एनर्जी देणार आहे आणि या बळातूनच पुढच्या वर्षी जी निश्चित वाटचाल यापेक्षा प्रगतीशील असेल असं मला वाटतं. अशीच ही टीम, असाच आनंद जो मिळवलाय तो पुढे टिकवायचा आहे. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी आपण वाढ करूया. निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आपण ही पंचायत समिती राज्यात पुन्हा वरच्या पातळीवर 1 नंबरला नेऊ अशी मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार.